नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा येथे सभा झाल्यानंतर राज ठाकरे यांचा मोर्चा पुण्याकडे वळला. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मोदीशहा जोडगोळीवर तुटून पडताना राज ठाकरे भाऊक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे अक्षरशः गहिवरले. खडकवासल्यात आल्यानंतर माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला, तो आत्ता असायला पाहिजे होता. अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या गहिवरल्या काळजाला वाट मोकळी करून दिली. राज ठाकरे यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर उपस्थित लोकही काहीसे शांत झाले. रमेश वांजळे हे राज ठाकरे यांचे एकेकाळचे सहकारी होते. ज्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, त्यात एक रमेश वांजळे होते. अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे वांजळेंना अवघा महाराष्ट्र गोल्डन मॅन म्हणून ओळखत असे. कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणूनही वांजळेंची महाराष्ट्राला ओळख होती. रमेश वांजळे यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं. आज मी खडकवासल्यामध्ये आलोय. या सगळ्या भागामधनं कधी इथे आल्यानंतर, कधी इथून कधी जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणांसाठी बोललो नाही, हे मी खरंच सांगतो. दरवेळेला आम्ही इथून ज्यावेळेला कधी जातो येतो वगैरे, गाडीमध्ये आमची नेहमी चर्चा होते की माझा वाघ गेला. आज खरं तर असायला पाहिजे होते. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.